भय इथल संपत नाही। 29 सप्टेंबर 2017 हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला। परळ एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकामधील पुलावर चिंगराचिंगरी होऊन 25 लोकांचा मृत्यू झाला तर 38 लोक गंभीर जखमी झाले। दरवर्षी लाखो लोक आपली स्वप्न घेऊन या मायानगरीत येतात आणि कालांतराने मुंबईचाच एक अविभाज्य घटक बनून राहतात। इथं प्रत्येक जण बिझी असतो, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र धडपडत असतो, पायाला भिंगरी लागल्यागत पळत असतो आणि त्याच्या या सर्व प्रवासात त्याची एकमेव साक्षीदार असते ती म्हणजे मुंबईतली लोकल ट्रेन। मुंबईमध्ये लोकल ठप्प तर अवघी मुंबई ठप्प, एवढं लोकलचं या शहरात महत्व आहे। लोकल ट्रेन आणि मुंबईकर हे समीकरण वर्षानुवर्ष असंच चालत आलंय। मुंबईकरांसाठी 29 सप्टेंबरचा दिवस उगवला तो नेहमीसारखाच धावपळीचा आणि गर्दीचा। प्रत्येकाला आपल्या कामावर जाण्याची घाई होती, मात्र परळ एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात आपल्या सोबत असं काही होणार आहे हे रोजच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठे ठाऊक होत। सकाळी 10:30-11 सुमारास परळ स्टेशनवर लोकल थांबली, पाऊस सुरू झाला, पाठोपाठ दुसरी लोकलही थांबली, त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या पुलाच्या पायऱ्यांवर प्रवाशांची एकच गर्दी झाली। काय होत आहे हे कळण्याच्या आतच प्लॅटफॉर्म आणि पुलावर क्षमतेपेक्षा जास्त लोक जमले आणि यानंतर सुरू झालं मृत्यूचं तांडव। पुलावर क्षमतेपेक्षा जास्त लोक जमल्याने पुलाचा काही भाग किंचितसा खचला आणि पूल पडणार असल्याच्या अफवेने लोकांमध्ये एकच हलगल्लोळ उडाला। लोक जीवाच्या आकांताने जागा दिसेल तिकडे धावू लागले आणि यामुळे झालेल्या चिंगराचिंगरीत 22 जणांचा मृत्यू तर 33 लोक जखमी झालेत। हे सर्व शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाचे बळी ठरले आहेत। मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनची पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा 3 भागात विभागणी करण्यात आली आहे। या तिन्ही लाईन दरम्यान परळ एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांसारखे अनेक धोकादायक रेल्वे स्टेशन आहेत, ज्यांच्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात पुन्हा एकदा एल्फिन्स्टन सारखा एखादा अपघात या रेल्वे स्थानकांवर देखील होण्याची शक्यता आहे।